लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो क्रिएटिव वीडियो साठी आता सब्सक्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका। एकदा नारद मुनींनी भगवंतांना प्रश्न केला। नारद मुनी म्हणाले की भगवन तुम्ही नेमके कुठे असता जरा आम्हाला सांगा ना, म्हणजे तुम्हाला शोधणं बरं पडेल। तेव्हा भगवंतांनी फार सुंदर त्यावरती उत्तर दिलेलं आहे। भगवंत म्हणाले की मंदिरांमध्ये आणि रावळांमध्ये माझा वावर किती काळ असेल सांगता यायचं नाही। योगीजनांच्या हृदयामध्ये सुद्धा मी किती काळ राहीन हे सुद्धा काही सांगता यायचं नाही। पण जिथे जिथे आर्ततेने मनापासून माझी भक्तिगीतं गायली जातात, माझ्या भक्तीची आळवणी संगीताच्या माध्यमातून जिथे जिथे केली जाते तिथे तिथे मी असतो, म्हणजे असतोच हे तू लिहून घे। हे भगवंताचं सुंदर उत्तर होतं नारद मुनींच्या प्रश्नावरती, म्हणजे ईश्वराला संगीत किती प्रिय असेल मला सांगा। आत्ताच आपण त्या संगीताच्या माध्यमातून रामकृष्णांचा इथे गजर केला, त्यांचं स्मरण केलं। आता गजर करणार आहोत विठ्ठल रखुमाईचा। गजाननजी सादर करतायत विठ्ठल रखुमाईचा गजर। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। विठ्ठल 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 विठ्ठल। लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो क्रिएटिव वीडियो साठी आता सब्सक्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टूडियो आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका।